एंड अगेन सी. सो इन एनकैप्सुलेशन व्हाट वी आर डूइंग, सो आवर सेंसिटिव डेटा वी आर हाइडिंग फ्रॉम द यूजर्स. सो आर यू गेटिंग? सो आवर डेटा इज वेरी सेंसिटिव, वेरी इंपॉर्टेंट. सो वी आर हाइडिंग फ्रॉम द अदर यूजर्स, ओनली द ऑथराइज यूजर्स कैन एक्सेस दैट डेटा. सो हाउ टू अचीव दिस? सो इन एनकैप्सुलेशन यू कैन यूज एक्सेस स्पेसिफायर लाइक प्राइवेट. सो व्हाट हैपन व्हेन यू डू दैट डेटा एज अ प्राइवेट? So in bracket that explanation is given, cannot be accessed from outside the class. Then how to access? जर प्रायव्हेट केला तर बाहेरच्या मेथड्स किंवा मेन मधून आपण ऍक्सेस करू शकत नाहीत. तर मग जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल तर आपण मेथड्स लिहितो. कोणत्या मेथड्स? गेट मेथड अँड सेट मेथड. सो आर यू गेटिंग दिस? So how to use this encapsulation? So simple program is there. So simple program. So here class is the employee class. And employee having salary. So salary is data here, which is very important. So from main, we are accessing that. How? So first we are creating object of that class. कसा केलं? object class name space object name. So what is the class name? Employee I have highlighted, and object name my obj. Any name you can give, employee, but for object the convention they have used is my obj. So from that name we can understand this is the object, my obj. Now in class there are two methods or functions. First is the set salary, which set the salary of the employee, and get salary, that is the function. So tensa use ka hai? Set salary manje employee che salary set karto apan ki kiti salary asel employee la. Get salary manje ka hai? Ki ti execute kelyanantar जी एम्प्लॉईची सॅलरी असेल ते डिस्प्ले होईल. तर कळते सगळ्यांना की कसं यूज केलं हे? सो नाऊ आय हॅव टू यूज दॅट मेथड्स. सो हाऊ आय हॅव कॉल दॅट मेथड्स? सो इन मेन यू कॅन सी सेकंड लाईन, माय ओबीजे डॉट सेट सॅलरी 50,000. तर सी सेट सॅलरी कशी कॉल केली आहे? मेन मधून ऑब्जेक्ट बरोबर माय ओबीजे डॉट सेट सॅलरी. आणि किती सॅलरी सेट केली आहे? 50,000. तर जेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होईल तर तुमच्या क्लास मधला हा कोड एक्झिक्यूट होईल. आणि इंट एस म्हणजे काय? एस ला आपण पाठवलंय 50,000. तर एस ची जी 50,000 सॅलरी ती तुमच्या सॅलरी मध्ये कॉपी होईल आणि त्या एम्प्लॉईची सॅलरी 50,000 सेट होईल. कळते का सगळ्यांना सेटर्स आणि गेटर्स कशा यूज करायच्या क्लास बरोबर? का? कारण आपण डायरेक्ट सॅलरी नाही ऍक्सेस करू शकणार मेन मधनं, तर ती सॅलरी सेट करण्यासाठी एक सेट सॅलरी नावाचे फंक्शन लिहिली आहे आणि मेन मधून त्याला अमाऊंट पास केली आहे 50,000. तर ती ऍज अ व्हेरिएबल यस म्हणून पास होईल आणि तो यस कशामध्ये असाईन केलाय? सॅलरीला, म्हणजे एम्प्लॉईची सॅलरी सेट झाली 50,000. Now I want to display that. So display karnyasathi kay cout function, ani cout madhe kay call karnar apan? Get salary method, get salary function. Pan te apan directly nahi call karu shakat, to tyasathi kay karu lagta? Object barobar call. So what is the object name? My obj dot get salary. Kalle ka sagyanna ha simple program ki encapsulation apan kasa achieve kele? आपण सॅलरी ही पब्लिक केली असती तर डायरेक्ट मेन मधन पण कॉल करता आली असती. माय ओबीजे डॉट सॅलरी इज इक्वल टू 50,000 एका लाईन मध्ये पण. पण ते कोणी पण चेंज करू शकलं असतं तुमची सॅलरी. सो
here getter and setters are used. Get salary, which display the salary, and set salary means which will be assign the salary to the employee. So now run karun pahuya. Diste ka sagyan output. So program is there and output is displayed 50,000. तसे छोटे छोटे प्रोग्राम्स तुम्ही रन करून पहा, काही कळत नसेल तर विचारा. सो इन दिस वे वी हॅव अचीव द एनकॅप्सुलेशन. सो ऑलरेडी एक्सप्लेनेशन इज गिवन ऑन द साइट. सॅलरी इज द ऍट्रिब्यूट विच इज प्रायव्हेट, विच कॅनॉट बी ऍक्सेस फ्रॉम द मेन, रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस. सेट सॅलरी इज अ मेथड विच टेक्स यस पॅरामीटर and assigned to the salary. So explanation of whole program is given after the program. So you can read that also. Get salary and set salary are the public methods. Get salary la apan kahich parameter nahi pass karat, fakt to display karto salary. To display karto tyachyamule tyacha return type int ahe, he check kara. की याच्यापासून आपल्याला काहीच रिटर्न मिळणार नाही सेट पासून, त्याच्यामुळे त्याचा रिटर्न टाइप व्हॉइड आहे स्टार्टिंगला, व्हॉइड सेट सॅलरी. आणि याचा इंट आहे का, कारण हा रिटर्न करतोय तुमच्या मेनला, काय करतोय सॅलरी रिटर्न करतोय. जेव्हा ही लाईन एक्झिक्युट होईल त्याच्यानंतर तुमचं कंट्रोल परत इथे सी आउटला येईल आणि ती सॅलरी डिस्प्ले होईल 50,000. कळतंय का सगळ्यांना कसं एक्झिक्युशन होतंय? पहिली लाईन मेनची एक्झिक्युट होते, मेन नंतर तुमचा एम्प्लॉई इथे क्रिएट होतो, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट माय ओबीजे, त्याच्यानंतर त्याची सॅलरी सेट होते 50,000. सो इन दिस वे वी कॅन अचीव द एनकॅप्सुलेशन. आता हाच प्रोग्राम तुम्ही ऑनलाईन GDB मध्ये पण रन करून पाहू शकता आणि त्याचा आउटपुट चेक करू शकता. सो वी कॅन चेंज. सो दिस इज द कोड. We can open online GDB. And we can do trial and error here. So we click on run. And we are getting output 50,000. So now I change the salary. I want 60,000 as the salary. So I have set that. Again, click on run. So now employee salary is 60,000. So like that, we can set that salary from the main method. But directly we are not accessing. Directly कसं करू शकतो आपण? सपोज मी इथे लिहिलं माय ओबीजे डॉट सॅलरी इज इक्वल टू 70,000. सो चेक करू काय प्रॉब्लेम येतोय. रन केलं, प्रॉब्लेम आलाय काय? सो यू कॅन रीड दॅट एरर मेसेज, छोट्या फॉन्ट मध्ये आहे. सॅलरी इज प्रायव्हेट विद इन दिस कॉन्टेक्स्ट. म्हणजे काय की सॅलरी प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे क्लासच्या आउटसाइड आपण डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही. तुम्हाला ऍक्सेस करायची असेल तर मेथड्स लिहा, गेट मेथड आणि सेट मेथड, त्याने तुम्ही ऍक्सेस करू शकता. आता प्रायव्हेटच्या ऐवजी आपण काय करू, पब्लिक करू याला. रन करू. येस, रन होतोय. पण आपण इथे सेट केली त्याची 60,000, त्याला कमेंट केली मी आणि डिस्प्ले करतो आता. कळतंय का सगळ्यांना? पब्लिक केली की आपण डायरेक्टली पण सेट करू शकतो त्याची सॅलरी. बट we are not
giving security to our program. So instead of public, make it private. Our data must be private. And comment this. So now I want salary as 75,000. So I click on run. And now employee's salary is set as 75,000. So in this way, you can achieve encapsulation. कळले का सगळ्यांना? कळलं असलं तर नेक्स्ट कन्सेप्ट घ्यायला. सो नेक्स्ट इनहेरिटन्स. सो इनहेरिटन्स आपण ऑलरेडी थिअरॉटिकल पाहिला, आता आपण त्याचा प्रोग्राम पाहूया. कि काय पाहिलं होतं? अ प्रॉपर्टी इन विच वन क्लास इज डिराइव्ड फ्रॉम अनदर क्लास. So there is base class, there is derived class. So same definition इथे पण दिली आहे. So in inheritance, it will inherit attributes and method from one class to another class. जर आपण एका क्लास पासून दुसरा क्लास बनवला तर पहिल्या क्लास मधला डेटा आणि मेथड्स दुसऱ्या क्लास मध्ये ऑटोमॅटिकली येतात. आपल्याला परत लिहिण्याची गरज नाही. तर त्याला म्हणतो आपण इनहेरिटन्स. तर त्यामध्ये दोन प्रकारचे क्लास असतात, बेस क्लास अँड डिराइव्ड क्लास. बेस क्लास वी कॅन कॉल इट ॲज अ पॅरेंट क्लास अँड डिराइव्ड क्लास इज ऑल्सो कॉल्ड अ चाइल्ड क्लास, की ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीज इनहेरिट होतात. सो सेकंड एक्झाम्पल इज गिवन हेअर. देर इज two class, one is car class and another is vehicle class. So vehicle is the parent class, base class, and car is the child class. पहा याचं ऑब्जेक्ट कसे क्रिएट केलेत. तर इथे दोन क्लास लिहिलाय. हा पहिला काय आहे? व्हेकल क्लास. जिथे कर्ले ब्रॅकेट नंतर सेमिकोलन येईल तिथे क्लास संपतो. तर त्यामध्ये पब्लिक मध्ये एक व्हेरिएबल तयार केलंय स्ट्रिंग नावाचं आणि त्यामध्ये ब्रँड सेट केलाय फोर्ड आणि एक मेथड लिहिली हॉंक नावाची. हॉंक म्हणजे काय? हॉर्न कसा वाजतो ते. फॉर एक्झाम्पल ट्यूट ट्यूट. देन त्या व्हेकल क्लासपासनं एक डिराइव्ड क्लास लिहिलाय कार नावाचा. जेव्हा तुम्हाला इनहेरिटन्स यूज करायचा आहे तर त्याच्या पुढे कोलन आणि पब्लिक ज्या क्लासपासून तुम्हाला इनहेरिट करायचं त्या क्लासचं नाव द्यावं लागतं. कळते का सगळ्यांना? इनहेरिटन्स यूज करायचं आहे तेव्हा कोलन देऊन तुम्हाला बेस क्लासचं नाव द्यावं लागतं पब्लिकमध्ये. तेव्हा या व्हेकल क्लासमधलं हा ब्रँड पण इनहेरिट होईल इकडे आणि हॉंक मेथड पण इनहेरिट होईल इथे. तर त्यानंतर या डिराइव्ड क्लासमध्ये काय लिहिलंय? फक्त एकच डेटा क्रिएट केलाय स्ट्रिंग मॉडेल नावाचा आणि त्याला नाव दिलंय मस्तक. यस, सो दीज आर द टू क्लासेस. व्हेकल इज द बेस क्लास, कार इज द डिराइव्ड क्लास. आता इथे काय केलंय? कार क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलंय. कार हा क्लास आहे आणि त्याचं ऑब्जेक्टला नाव दिलंय माय कार. तर इन दिस वे ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास इज क्रिएटेड. आणि मग आता त्याच्याबरोबर हॉंक मेथड कॉल केली आहे. कशी केली आहे? माय कार डॉट हॉंक. देन नेक्स्ट सी आउट बरोबर माय कार डॉट ब्रँड आणि माय कार डॉट मॉडेल हे व्हेरिएबल हे डेटा ऍक्सेस केलेत. सो कोण सांगेल याचं आउटपुट काय येईल ते? फॉर्ड मुस्टँग. ओके, अजून कोणी? खूप छान आन्सर दिलं तिने फॉर्ड आणि मस्त. तिने फक्त सी आउट पाहिलं इकडे मेन मध्ये.
पण त्याच्या अगोदर एक माय कार डॉट हॉंक पण कॉल केलंय ना, मग तेव्हा माय कार डॉट हॉंक कॉल केल्यानंतर कुठे जाईल, तुमचं कंट्रोल इथे जाईल आणि हे पण कॉल होईल ना, त्याचा हॉर्न पण वाजेल ना, टूट टूट वाजेल की नाही चेक करूया. क्लिक ऑन रन एक्झाम्पल. तर अगोदर काय वाजले, त्याचा हॉर्न ट्यूट ट्यूट ती मेथड कॉल केली आपण हॉंगची, आणि त्यानंतर त्याचा ब्रँड आणि मॉडेल डिस्प्ले होते, ब्रँड इज द फोर्ड अँड त्याचा मॉडेल नंबर. तर कळलंय सगळ्यांना इनहेरिटन्स कसा यूज होतोय, की या कार क्लासमध्ये आपण ब्रँड आणि हॉंक मेथड नाही लिहिली, ती मेथड कुठे लिहिली आहे, व्हेइकल मध्ये. कळते का सगळ्यांना, आपण प्रोग्राम मध्ये ब्रँड आणि हॉंक हे कार मध्ये नाही लिहिलं, व्हेइकल क्लास मध्ये लिहिलं, तरी पण ते कार क्लास मध्ये इनहेरिट झाले, त्याच्यामुळे तुम्ही कॉल करू शकताय. हॉंक मेथड कॉल केली तर कार मध्ये तर हॉंक मेथड नाही आहे कोणती, ती कुठे आहे, व्हेइकल मध्ये आहे, पण तुम्ही इथे इनहेरिटन्स यूज केलाय कोलन पब्लिक व्हेइकल, तर त्याच्यामुळे ती इनहेरिट झाली आहे, म्हणजे त्याच्या क्लासमध्ये आली आहे ती, दिसत नाही आपल्याला, पण इनहेरिट केल्यामुळं त्यामध्ये आली आहे ती मेथड, आणि त्यामुळं ती मेथड कॉल होते. जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा तुम्हाला त्याचं आउटपुट येतं हॉंगचं. आणि मग ब्रँड पण इकडे व्हेइकलमध्येच आहे फोर्डचा, तरी पण तो कारच्या ऑब्जेक्ट बरोबर तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. तर हे झालं इनहेरिटन्स. त्याच्या खाली एक्सप्लेनेशन पण दिलं असेल त्याचं, की कशासाठी इनहेरिटन्स यूज होतो, की इनहेरिटन्सने रियुजॅबिलिटी, तुमचे ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स रियूज होतात एक्झिस्टिंग क्लासमधल्या, या व्हेइकल क्लासमधले हॉंक मेथड आणि ब्रँड आहे तो रियूज झाला, नाही तर इनहेरिटन्स नसता यूज केला तर परत त्यामध्ये तुम्हाला कार क्लासमध्ये हॉंक मेथड परत लिहावी लागली असती, मॉडेल परत डिफाईन करावा लागला असतो तो डेटा, आणि मग काय झालं असतं, तुमची मेमरी वाढली असती, कोडची साईज वाढली असती, पण इनहेरिटन्समुळे ते सगळं वाचते की ऑलरेडी एका क्लासपासून आपण दुसरा क्लास तयार करतोय आणि त्याचे सगळे जो त्यामध्ये डेटा आणि मेथड्स आहेत त्या इनहेरिट होतात. तर हे झालं इनहेरिटन्स प्रॅक्टिकली. कोणाला कळालं नसेल तर विचारा, किंवा या प्रोग्रामला तुम्ही परत व्हिजिट करू शकता w3schools.com, त्यामध्ये CPP ट्युटोरियल्स. सो नेक्स्ट, जेव्हा आपण इनहेरिटन्स पाहतो त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स. सो व्हाट इज मल्टी लेवल इनहेरिटन्स, कोण सांगेल व्हाट इज मल्टी लेवल इनहेरिटन्स? मोर दॅन वन पॅरेंट क्लास. व्हेरी गुड, मोर दॅन वन पॅरेंट क्लास इज मल्टी लेवल इनहेरिटन्स. सो चेक हेअर, सो इन दिस देर आर three classes in this program. First is the my class, which is the parent class, my child, which is the derived class, child class, ani my grandchild, this is the third class, and this is also child class. Ki yamade teen class ahet, my class ha parent class ahe, my child ha derived class ahe, yacha parent kon ahe, my class, ani my child plus na ajun ek क्लास डिराइव केलाय माय ग्रँड चाइल्ड. तर त्याचा पॅरेंट क्लास कोण आहे, माय चाइल्ड. तर हा प्रोग्राम आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया.
तो तुम्हाला हा होमवर्क आहे की नेक्स्ट लेक्चरला मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स याचा स्टडी करून या. तेव्हा तुम्हाला कळेल. याच वेबसाईटवरनं जा, आपण ह्याचीच एक्झरसाइज घेऊया. एक्झरसाइज केली का सगळ्यांनी? मी सांगितलं होतं की W3 स्कूल्सवर वेगवेगळे एक्झरसाइज आहेत. या जेव्हा तुम्ही एक्झरसाइजला क्लिक करता काउंट युअर स्कोर सगळं दिसतं इथे. तर केले का ह्या एक्झरसाइज छोट्या छोट्या? हॅलो वर्ल्ड तुम्हाला प्रिंट करायचं आहे. तर कसा करणार प्रिंट सांगा. सी आउट. सी आउट, व्हेरी सिम्पल. सो अशा छोट्या छोट्या एक्झरसाइज कम्प्लीट करा. कारण आपण या C++ चे कितीही लेक्चर घेतले तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रोग्रामिंग येणार नाही. काही जण सी ऐवजी सी इन लिहितील. सी इन सबमिट केलं की इनकरेक्ट येईल तिथे. सी आउट इज द करेक्ट. जे डिस्प्ले करायचं असेल तर सी आउट सबमिट करेक्ट. करेक्ट असेल की नेक्स्ट एक्झरसाइजला तुम्ही जाऊ शकता. काय करायचं इथे? एक हॅलो वर्ल्ड नंतर त्यांनी एक फिल इन द ब्लँक दिली. काय करायचं तिथे? नवीन लाईनला डिस्प्ले करायची नेक्स्ट लाईन. तर काय करावं लागेल? स्लॅश एन स्लॅश एन एल एन स्लॅश एन तिथे, कारण डबल कोट मध्ये लिहायचं असेल तर स्लॅश एन यूज करावं लागेल. सो क्लिक ऑन सबमिट करेक्ट. नेक्स्ट सांगा. कमेंट द्यायची आपल्याला सिंगल लाईन आणि मल्टी लाईन कमेंट. कशी देतो आपण C++ मध्ये? स्लॅश डबल डबल स्लॅश. एका लाईनला द्यायची असेल तर डबल स्लॅश. मल्टी लाईन असेल तर स्लॅश स्लॅश स्टार स्टार स्लॅश. करेक्ट. नेक्स्ट काय करायचंय? व्हेरिएबलला 50 मार्क्स असाइन करायचे. 50 व्हॅल्यू. सांगा मला आता कोण सांगतोय व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं? इंट माय नेम इज इक्वल टू 50. व्हेरी गुड. इंट. आता यामध्ये कॅपिटल स्मॉल चेक करा. नम एन कॅपिटल आहे इज इक्वल टू 50. नेक्स्ट हे सांगा ऍडिशन डिस्प्ले करायची आहे 5 + 10 ची. तर कसं करणार? अगोदर 10 त्यांनी खाली डिफाईन केलंय. आता आपल्याला 5 डिफाईन करायचं. कसं करणार? 5 व्हेरिएबल क्रिएट करायचं ते 5 नावाचं. सांगा. व्हेरी गुड. ग्रेट. नेक्स्ट नेक्स्ट कोण सांगतोय पटकन सांगा मला. या दोघांची ऍडिशन मला एका थर्ड व्हेरिएबल मध्ये घ्यायची आहे. इंट झेड. गुड. इंट झेड आणि डिस्प्ले करायचे ते. काय लिहावं लागले ते? झेड झेड. सबमिट करेक्ट. नेक्स्ट सी आउट. बॅक डायरेक्टली माझ्याकडनं रिट्राय. हा सांगा. फिल इन द ब्लँक्स मिसिंग पार्ट सांगा याचा. इंट 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 सेमिकोलन सेमिकोलन. पुढे सेमिकोलन. कॉमा येईल सर तिकडे. कॉमा. कॉमा कॉमा सेमिकोलन दिलं तर एरर येतोय. कॉमा द्यावा लागेल कारण एकाच लाईन मध्ये आपण डिस्प्ले करतोय ते. कॉमा द्यावा लागेल. चेक करू होते का? येस. नेक्स्ट इथे सांगा युजर कडून इनपुट घ्यायचंय एक्स मध्ये. व्हेरी गुड. नेक्स्ट युजर कडून दोन नंबर घ्यायचे आणि डिस्प्ले करायचे त्यांची ऍडिशन. एक्स प्लस वाय.
Some is why? Some is last line. Some variable मध्ये घेतले ना. So click on the yes correct. Next हे सांगा डेटा टाइप द्यायचे त्यांना करेक्ट डेटा टाइप. इंटीजर 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 सेकंड डबल डबल कैर 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 सांगा लास्ट हॅलो वर्ल्ड ला कोण करत स्ट्रिंग चेक करू. इनकरेक्ट म्हणतोय परत एकदा बुलियन फॉल्स ला बुलियन बुल येते तिथे फक्त बुल करेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही एक्सरसाइज करू शकता खूप इंटरेस्टिंग आहे. तर आज आपण इथेच लेक्चर स्टॉप करतोय. चॅट मध्ये तुमचे नाव ऍड करा अटेंडन्स साठी. थँक यू व्हेरी मच. सो So anybody having any problem related to OP, practical theory, you can ask. We have 1 minute. After 1 minute, that meeting will be automatically stop, automatically end. So the assignment you have done on online GDB classroom I will evaluate today and it will be submitted. So thank you very much for patiently listening. If you are having any doubt you can post in group or ask in private chat. Those who have not taken admission today, fill the form on ERP. So today or tomorrow complete the admission process. That is very important notice. Also I have created a YouTube channel, so you can search on YouTube OOP lectures. You will get my YouTube channel, or you can search